गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. अँगल अँड इट्स मेजरमेंट टॉपिकचा नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. लेंथ ऑफ आर्क आपल्याला फाईंड करायची आहे. बघा, लक्ष देते का? लेंथ ऑफ आर्क म्हणजे आता हे आर्क तुम्ही 10th मध्ये बघितलं असेल. बघा, आता हे सर्कल आहे, बरोबर आहे. या सर्कलचा हा सेंटर आहे. इथं सेंटर काय आहे? ओ हा सेंटर दिलेला आहे. मग लेंथ ऑफ आर्क लेंथ, हां, म्हणजे आपल्याला फाईंड काय करायचं असतं? बघा, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर सांगितलेलं आहे. हां, आर्क लेंथ आणि एरिया ऑफ अ सेक्टर. आता हे बघायचं आहे आपल्याला, या सर्कलमध्ये दिलेलं आहे. बघा, हे सर्कल आहे, बरोबर आहे. ओ ए हा एक रे आणि ओ बी हे दोन रे आहेत किंवा दोन लाईन आहेत. मग याच्यामध्ये ते आपण सर्कलला जिथं टच झालेली आहे ती लाईन, त्याला आपण काय म्हटलं? ए पॉईंट. आणि इकडं जिथं दुसरीकडे दुसरी लाईन जिथे टच झाली तो कोणता पॉईंट आहे? बी पॉईंट आहे. हां, मग ओ ए आणि ओ बी यांच्यामध्ये काहीतरी अँगल तयार झालेला दिसतोय. तो अँगल किती आहे? बघा, थीटा अँगल आहे, बरोबर आहे. मग हा जो थीटा अँगल आहे, या अँगल हा अँगल कसा तयार झाला? तर ओ ए लाईन आणि ओ बी लाईन दोन्ही इंटरसेक्ट झाल्यामुळे तो अँगल तयार झालेला. मग त्या इंटरसेक्ट कुठं झाल्या? तर सर्कलच्या सेंटरला झाले. मग या अँगलनं जो काय एरिया इथं घेतलेला आहे, एरिया किती सबटेंड केलेला आहे, हां, या अँगल थीटानं जो काय सर्कलचा एरिया सबटेंड केलेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एरिया ऑफ अ सेक्टर असं म्हणणार आहे. हे लाईन दिसत आहेत का बघा सगळ्यांना? हे काय आहे? एरिया ऑफ अ सेक्टर आहे. आणि ही जी लेंथ आहे, ए बी लेंथ जी आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे? लेंथ ऑफ आर्क असं म्हणतो आहे. हां, पुढचा पॉईंट लक्षात येते का? बघा, आपल्याला लेंथ ऑफ आर्क म्हणजे ती डिनोट केली जाते एसनं. आणि हा काय आहे? एरिया ओ ए सॉरी ए ओ बी आणि परत ए म्हणजे काय मिळालं? हे सेक्टर मिळालं आपल्याला. मग सेक्टरचा एरिया आपल्याला फाईंड करायचा असतो. आणि आपल्याला काय फाईंड करायचं असतं? ही जी लेंथ ऑफ आर्क आहे ही लेंथ आपल्याला फाईंड करायची असते. जी लेंथ ऑफ आर्क आहे ही फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. आणि हा सेक्टरचा जो एरिया आहे तो पण फाईंड करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे. बघा, फॉर्म्युला काय सांगितलं आहे ते आपण बघा. हे लक्षात आलं, एरिया ऑफ सेक्टर आणि आर्क लेंथ जे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं आहे, हे एरिया आणि आर्क वगैरे 10th मध्ये होतं, सर्कल टॉपिकमध्ये आहे. बघा, हे 10th मध्ये आहे, लेंथ ऑफ आर्क आणि लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. मग जी लेंथ ऑफ आर्क आपल्याला फाइंड करायची आहे त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं आहे? बघा, लेंथ ऑफ आर्क ती डिनोट कशी केली जाते? एस ना, कॅपिटल एस. इथे दिसत आहे का? बघा, ए बी जी लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो आहे? लेंथ ऑफ आर्क असं म्हणतो आहे. ए बी जी लेंथ आहे ती, लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? आर इंटू थीटा. आता एस इज इक्वल टू म्हणजे ही लेंथ आहे, म्हणजे सेंटीमीटर मीटर अशी काहीतरी लेंथ असेल, बरोबर आहे. मग आर रेडियस आहे, रेडियस आपल्याला माहिती आहे कशी असते? 2, 3, 4, 5 अशी रेडियस असते. पण थीटा मात्र आता इथे दोन प्रकार आले बरं का थीटासाठीचे. थीटा काय होणार आहे? बघा, दोन टाईपने येणार आहे. एक तर थीटा डिग्रीमध्ये असू शकते, किंवा थीटा काय असणार आहे? रॅडियनमध्ये असू शकतोय का? ह्या थीटाचे दोन म्हणजे मेजर ऑफ अँगलचे आपण दोन टाईप बघितलेले. म्हणजे त्यात दोन युनिट कुठले आहेत? एक थीटा आणि एक रॅडियन. मग नेहमी काय लक्षात ठेवायचं की फॉर्म्युल्यामध्ये जो थीटा असेल, हा जो थीटा आहे हा नेहमी रॅडियनमध्येच असणार आहे, बरं का. म्हणजे एस इज इक्वल टू आर थीटा जो आहे हा थीटा नेहमी काय असणार आहे? रॅडियनमध्ये असेल. लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. आणि फॉर्म्युल्यामधला हा जो थीटा आहे त्याचा अँगल जो आहे तो नेहमी काय असेल? रॅडियनमध्येच असेल. हां, हे झालं लेंथ ऑफ आर्क. आणि दुसरं काय आहे फॉर्म्युला? बघा, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर कॅपिटल ए इज इक्वल टू, कॅपिटल ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? बघा, 1/2 r² θ. कॅपिटल ए इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग ए इज इक्वल टू काय असेल? 1/2 r² θ. म्हणजे एरिया फाइंड करायचा असेल किंवा लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची जर असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे? त्या सर्कलची रेडियस आणि ते लेंथ ऑफ आर्कनं जो काय अँगल सबटेंड केलेला असेल, म्हणजे अँगल लागेल आपल्याला. आर आणि थीटाच्या जर व्हॅल्यू माहीत असतील तर आपण लेंथ ऑफ आर्क फाईंड करू शकतो आहे आणि एरिया ऑफ सेक्टर फाईंड करू शकतो आहे. हे दोन फॉर्म्युले.
या दोन फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला एक्झरसाइज बघायची आहे. पुढची एक्झरसाइज कोणती आहे? एक्झरसाइज नंबर 1.2 ती आपल्याला बघायची. हे ते लक्षात सगळ्यांच्या. हे दोनच फॉर्म्युले आहेत, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. आता या फॉर्म्युले काय सिम्पल आहेत, एवढे काय टफ नाही आहेत जास्त. आणि एक्सप्लेनेशन याचं पाहिजे असेल तर बुकमध्ये आहे, पण ते काय आपल्याला लागणार नाही आहे, फक्त फॉर्म्युले लागणार आहे, त्यामुळे मी बाकीचं काय एक्सप्लेन केलेलं नाही आहे. मग आता आपण बघूया एक्झरसाइज नंबर 1.2. एक्झरसाइज 1.2 दोनच एक्झरसाइज आहेत. ही एक्झरसाइज संपली की आपला हा टॉपिक इथे संपणार आहे. एक्झरसाइज नंबर 1.2 क्वेश्चन 1 काय सांगितलं आहे बघा. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे मला ते आता क्वेश्चन लिहावा लागेल. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेंड्स an angle, which subtend an angle of 108 degree at the center. Baga, at the center, if the radius of the circle If the radius of the circle is 15 centimeter, if the radius of the circle is 15 centimeter, काय फाइंड करायचं आहे बघा आपल्याला. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क, म्हणजे लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचे आहे. कोणता फॉर्म्युला यूज होईल? एस इज इक्वल टू आर थीटाचा फॉर्म्युला यूज होईल. हां, मग लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचे आहे ऑफ अ सर्कल विच सबटेन अँड अँगल. मग त्याचा अँगल किती दिला आहे, म्हणजे थीटाची व्हॅल्यू दिली आहे, तर किती दिली आहे ती? 108 degree दिलेली आहे. हां, थीटा दिलेला आहे 108 degree. ॲट द सेंटर इफ द रेडियस ऑफ सर्कल इज किती दिलं आहे? 15 सेंटीमीटर दिलेले. हां, म्हणजे बघा गिवन काय दिलेलं आहे. गिवन आर इज इक्वल टू रेडियस किती दिला? 15 सेंटीमीटर. हां, आणि थीटा किती दिला आहे, अँगल किती दिलेला आहे बघा. जो त्या सेक्टर सॉरी जो त्या आर्कनं सबटेंड केलेला आहे तो किती आहे? 108 degree दिला आहे. हां, मग आता आपला जर फॉर्म्युला आपण बघितला तर फॉर्म्युला काय आहे लेंथ ऑफ आर्कचा? एस इज इक्वल टू आर थीटा आहे, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यात मी आरची व्हॅल्यू किती टाकणार? 15 टाकणार. आणि थीटाची व्हॅल्यू किती टाकणार? 108. ही डायरेक्ट व्हॅल्यू मी घेऊ शकणार आहे का 108 degree? इथं जर बघितलं तर अँगल जो आहे तो डिग्रीमध्ये दिला आहे, पण मी मगाशीच काय सांगितलं की फॉर्म्युल्यामध्ये जो थीटा आहे तो काय आहे? रॅडियनमध्ये. फॉर्म्युल्यामधला थीटा जर रॅडियनमध्ये असेल तर आपल्याला डिग्रीमधला इथे ॲड करून चालेल का? नाही आहे. म्हणजे हा जो डिग्रीमधला जो अँगल आहे थीटा, तो आपल्याला पहिला काय केला पाहिजे? रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेतला पाहिजे. हां, देअरफोर मी काय करणार आता, थीटा इज इक्वल टू किती आहे तो 108 degree आहे. तो रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार? मग रॅडियन येणार. मग आता हे सिम्पल करायचं, कशाने डिवाइड होते बघायचं. 9 ने डिवाइड होईल बघा. 9 1 चा 1 येईल, इथं परत 1. 9 2 चा 18, इथं 9 2 चा 18, आणि इथं 0 येईल. हां, किती राहिलं बघा? 12 पाय बाय 20. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे? रॅडियन आहे. आता हे अजून सिम्पल होते का बघायचं? होते ना सिम्पल. अजून बघा कशाने डिवाइड करता येईल. 12 पाय बाय 20 4 ने डिवाइड करता येईल. किती येणार मग? 4 3 चा 12 आणि 4 5 चा 20, म्हणजे किती आलं? 3 पाय बाय 5 रॅडियन. हा काय मिळाला आपल्याला? थीटा मिळाला. लक्षात येते का? आता हा जो थीटा आहे रॅडियनमधला तो आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये ॲड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढं आता मग असं म्हणायचं, देअर फोर लेंथ ऑफ आर्क
Therefore, length of arc S is equal to R into theta. मग लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर थीटा, इथं आरची व्हॅल्यू किती ॲड करायची, 15 इंटू थीटा किती आहे बघा, 3π/5. हां, मग आता इथं 15 × 3π/5 आहे, हे सिंपल करावं लागेल आपल्याला. 5 1 चा 1, 5 3 चा 15, 3 × 3 किती आलं बघा, 9π आलं. मग एस इज इक्वल टू 9π, आता ही लेंथ ऑफ आर्क आहे, लक्षात येते का, एस इज इक्वल टू 9π. काय फाइंड करायचं होतं आपल्याला, लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची होती. ती फाइंड करण्यासाठी आपल्याला थीटा आणि म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली होती. हां, हम याला एस लेंथ ऑफ आर्क, आता लेंथ आहे त्यामध्ये काय करायची, सेंटीमीटरमध्ये घ्यायची. येते लक्षात सगळ्यांच्या, सिंपल आहे त्या एक्झरसाइजमधली एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 2. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, हा पण वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, तो लिहावा लागेल अगोदर. मला बघा काय येणार आहे, डिले काय काय. अ पेंडुलम, अ पेंडुलम ऑफ लेंथ, अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 cm ऑसिलेट, अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 cm ऑसिलेट्स थ्रू, ऑसिलेट थ्रू अँड अँगल, ऑसिलेट थ्रू अँड अँगल ऑफ 18 degree. फाइंड द लेंथ, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. आता मी सांगितलं की सर्कल आहे, त्याचं एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचा असतो, लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचे असते. पण इथे जर क्वेश्चन बघितला तर काहीतरी वेगळंच आलेलं आहे. पेंडुलम आला, अ पेंडुलम ऑफ लेंथ किती दिलेलं आहे, 14 cm. आता पेंडुलम म्हणजेच काय झालं, तर त्याच टाईपमध्ये येतं बरं का, म्हणजे इथं पण आपल्याला लेंथ ऑफ आर्कच फाइंड करायचे. फाइंड लेंथ ऑफ इट्स पाथ म्हटले ना, ती म्हणजेच लेंथ ऑफ आर्क आहे. आता पेंडुलम म्हणजे काय, तर पूर्वीचे असे वॉच होते बघा, हां, आणि हे इकडं असं लेफ्ट साईड म्हणजे बोथ साईडला असं हे रोटेट होतं, याला ऑसिलेट होतं असं म्हटलं जातं बघा, हे ऑसिलेट होतं असं म्हटलं जातं, लक्षात येते का, इथून इकडंपर्यंत आणि इथून इकडंपर्यंत, ह्याला पेंडुलम असं म्हटलं जातं. काय आहे हे, जे घड्याळ जर बघितलं आपण, जुनं घड्याळ, त्याच्यामध्ये असतं बघा काटातून, इकडं लेफ्ट साईडला पण जातो आणि राईट साईडला पण जातो, मग दोन्ही डिस्टन्स त्याचं इकडं जेवढा जातो तेवढाच इकडं जात असतं, लक्षात येते का. बघा जुनं घड्याळ जर असेल तर त्याच्यामध्ये असतं बघा, किंवा एखादा दोरा तुम्ही पकडलात आणि त्याला खाली बॉल बांधलात, तर तो पण आपण हलवू शकतो लेफ्ट आणि राईट साईडला. तर तो जो आपण हलवतो आहे, त्याला इथं जे आपण हे हलवतो आहे, तर ही हा पेंज आहे, इथे याचा एंड आहे ना, तर मी असा हलवू शकतो आहे हा पेन, ते आपोआप ऑसिलेट होत असतं, ते घड्याळामध्ये आहे की ते ऑसिलेट होत असतं. मग हे ऑसिलेट होत असताना इथे काहीतरी अँगल तयार होणार आहे ना, ऑसिलेट होत असताना इथे काहीतरी अँगल तयार होईल, हा अँगल किती दिलेला आहे, 18 cm दिलेला आहे. हां, आता मी इथून घेतो ते, इथून इथंपर्यंत मी घेतलं, हां, आणि ही मी डॉटेड लाईन अशी काढली, हे इथं हा अँगल जरी 18 दिसत नसला तरी आपण कन्सिडर करायचं आहे की हा 18, कारण छोटा अँगल काढला तर मी कन्सेप्ट काय आहे ती लक्षात येणार. हां, मग इथं आपण काय आहे, हा पेंडुलम असा ऑसिलेट होतो आहे, म्हणजे आपण त्याला फिरवतो जो, त्याला ऑसिलेट करतो आहे असं म्हटलं जातं. हां, आता किती डिग्री आहे हा अँगल त्याचा, तर 18 degree आहे, बरोबर आहे. मग हा 18 degree आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, या दोन पॉईंटच्यामधनंच तो फिरतो आहे, बरोबर आहे. मग हे जर आपण बघितलं तर हे असंच जर
पुढं आपण ड्रॉ केलं तर हे काय असतंय की हे सर्कल असते, बरोबर आहे का? बघा इथं त्याचा सेंटर आहे, ओ सेंटर येईल सर्कलचा. हा काय आहे सर्कलचा सेंटर येईल, कन्सिडर केलं तर बघा लक्षात येते का तुम्हाला, त्याचा सेंटर येईल. आणि ही काय आहे, इथं समजा ए पॉइंट असेल, इथं काय असेल बी पॉइंट असेल. ए ओ बी ही काय आहे, एरिया ऑफ सेक्टर आहे. मग याच्यामध्ये ए बी जी आहे ती लेंथ ऑफ आर्क आहे. ए बी आहे ती लेंथ ऑफ आर्क आहे, मग ती आपल्याला फाइंड करायची. मग इथे थीटा जो दिला आहे तो किती दिला आहे बघा, थीटा 18 डिग्री दिलेला आहे. हां थीटा जो आहे तो 18 डिग्री आहे. आणि रेडियस सर्कलची, मग रेडियस सांगितल्या का? नाही आहे. आता रेडियस म्हणजे आपल्याला काय दिले आहे बघा, इथं अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. म्हणजे या पेंड्युलमची लेंथ ही किती आहे, 14 सेंटीमीटर आहे. मग ती लेंथ म्हणजेच काय आहे, आपल्या सर्कलची रेडियस आहे. म्हणजे आर इज इक्वल टू इथे किती आहे, 14 सेंटीमीटर आहे. बघा लक्षात येते का, आर इज इक्वल टू मिळालं 14 सेंटीमीटर. म्हणजे मी असं लिहिणार आता, गिवन गिवन लेंथ ऑफ पेंड्युलम, लेंथ ऑफ पेंड्युलम इज इक्वल टू किती दिल्या, लेंथ 14 सेंटीमीटर दिल्या. ती लेंथ म्हणजेच काय आहे, दॅट इज रेडियस ऑफ सर्कल, दॅट इज रेडियस आर इज इक्वल टू किती आहे, 14 सेंटीमीटर. अँड त्याचा ऑसिलेट जो होतो आहे पेंडुलम, त्याचा अँगल किती आहे, अँड अँगल थीटा इज इक्वल टू किती दिलेला आहे, 18 डिग्री दिलेला आहे. हा थीटा आपल्याला आता डिग्रीमध्ये दिला आहे, तो मला काय करावं लागेल, रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. हा थीटा मी लगेच इथं रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेणार, 18 इंटू याला कितीनं मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आहे, रॅडियन येणार आहे. हां मग थीटा इज इक्वल टू किती मिळेल बघा, 18 वनचा 1 तो 1 आणि 0, म्हणजे किती थीटा, पाय बाय 10 रॅडियन येईल. हां थीटा डिग्रीमध्ये जो दिलेला होता तो मी काय केला, रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेतला. मग आता पुढं देअरफोर काय फाइंड करायचं आपल्याला, लेंथ ऑफ इट्स पाथ म्हटलेलं आहे, म्हणजेच काय आहे ती, देअरफोर लेंथ ऑफ, लेंथ ऑफ पाथ म्हणजेच इज इक्वल टू काय येणार आहे, लेंथ ऑफ आर्क. त्याचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू म्हणजे एस इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, आर इंटू थीटा. हां मग एस इज इक्वल टू आर, रेडियस किती आहे, 14 इंटू थीटा किती आहे, पाय बाय 10. थीटा नेहमी रॅडियनमध्येच घ्यायचा असतो फॉर्म्युलामध्ये. आता इथं हे सिम्पल करायचं, 2 7 चा 14, 2 5 चा 10, म्हणजे किती येईल, 7 पाय बाय 5. हे काय आहे, एस लेंथ ऑफ आर्क जी आहे ती आपल्याला किती मिळाली बघा, 7 पाय बाय 5 मिळाली. येते लक्षात सगळ्यांच्या, लेंथ ऑफ आर्क आपल्याला फाइंड करायची होती, पण कन्सेप्ट वेगळी सांगितलेली पेंड्युलमची दिली होती. पेंडुलमची लेंथ म्हणजे त्या सर्कलची रेडियस मिळाली, आणि त्याचा ऑसिलेशनचा जो अँगल आहे तो अँगल म्हणजे काय मिळाला आपल्याला, ऑसिलेशनचा अँगल म्हणजेच आपला सर्कलमध्ये जो सबटेंड केलेला अँगल असतो तो मिळाला. येते लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, द रेडियस रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल. Find the length of an arc of the circle which cuts off a chord, which cuts off a chord of length equal to length of radius
इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. बघा काय सांगितलेलं आहे, एक्झाम्पल जरासं वेगळ्या टाईपने सांगितलेलं आहे, हे पण लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या. काय सांगितलं बघा, रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. हां, सर्कलची रेडियस किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क, म्हणजे एसची व्हॅल्यूज आपल्याला फाईंड करायचे ऑफ दी सर्कल म्हटलेलं आहे. विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ, म्हणजे कॉर्ड जी आहे ती कट होणार आहे, पण तिची लेंथ किती सांगितला? ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. बघा, सर्कल मी इथे ड्रॉ करते. आता हे जे सर्कल आहे, या सर्कलची रेडियस किती आहे? सर्कलची जी रेडियस आहे, ही रेडियस किती सांगितल्या? 9 सेंटीमीटर सांगितलेली. आणि ही जी रेडियस 9 सेंटीमीटर आहे, तर त्याची एक कॉर्ड जी आहे ती पण किती आहे? 9 सेंटीमीटरचीच आहे. मग मी इथे एक कॉर्ड कन्सिडर करणार. हां, ही कॉर्ड पण किती आहे? 9 सेंटीमीटरची आहे. आणि ही जर आपण जोडली, तर ही रेडियस आहे ना, रेडियस किती आहे? 9 सेंटीमीटरचीच आहे. आणि जेवढी सर्कलची रेडियस आहे तेवढीच काय आहे ती? कॉर्ड आहे. म्हणजे कॉर्ड किती आहे? ही 9 सेंटीमीटर, ही 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर. ही कॉर्ड इथं कट केलेली आहे, लक्षात येते का? ही कॉर्ड इथे काय केलेली आहे? कट केलेली आहे. मग इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आता हा ए पॉईंट असेल, हा बी पॉईंट असेल, आपल्याला फाईंड काय करायचं आहे? एस फाईंड करायचं आहे. पण दिलं आहे काय फक्त आपल्याला? आर. रेडियस किती दिल्या? 9 सेंटीमीटर दिल्या. पण थीटा आपल्याला दिला आहे का? थीटा जो अँगल असेल, ए ओ बी अँगल इथला, तो थीटा दिला आहे का? नाही आहे. हां, मग आता थीटा कसा मिळेल? बघा, ट्रँगल जर तुम्ही बघितलं, इथं दिसतोय का ट्रँगल? बघा सगळ्यांना, ए ओ बी हा काय झाला इथं? ट्रँगल तयार झाला. आणि याचे साईड जर बघितल्या, तर ऑल साईड काय आहेत? इक्वल आहेत. ऑल साईड जेव्हा इक्वल असतात तेव्हा हा अँगल किती असतो? सगळ्यांना माहिती आहे हा अँगल किती असतो, सांगा. थीटा इज इक्वल टू किती असते? 60 डिग्री असते. हां, लक्षात येते का? ट्रँगल ए ओ बी याचा ऑल साईड्स इक्वल आहे, त्यामुळे 9 सेंटीमीटर साईड आहे, त्याचा थीटा त्यावेळी किती असतोय? 60 डिग्री असते. हां, मी तर थीटा आपल्याला डिग्रीमध्ये दिला आहे, तो रॅडियनमध्ये कन्वर्ट करावा लागेल. मग मी थीटा इज इक्वल टू 60 इंटू कितीने मल्टिप्लाय करणार? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केली. 0 ला 0 कॅन्सल, 6 1 चा 1, 6 3 चा 18. थीटा काय मिळाला बघा? थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 रॅडियन मिळाला. लक्षात येते? थीटा किती मिळाला? पाय बाय 3 रॅडियन मिळाला. कसा फाइंड केला आपण थीटा? लक्षात येते का? हा इथे ट्रँगल तयार झाला, ही ओ सर्कलची रेडियस 9 दिली आहे, इथे पण सर्कलची रेडियस 9च असणार आहे. ए बी पॉईंट जोडल्यावर कॉर्ड जी तयार होणार आहे, त्या कॉर्डची लेंथ आणि रेडियस दोन्ही इक्वल असल्यामुळे इथे इक्विलॅटरल ट्रँगल तयार झाला. आणि त्याचे अँगल जे आहे ते किती असतात? 60 डिग्री असतात. त्याच्यावरून आपण तो रॅडियनमधला अँगल फाइंड केलेला आहे. मग आता पुढं आपल्याला फाइंड काय करायचं आहे? लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचं आहे. देअरफोर लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. मग आर किती आहे? रेडियस 9 आहे, इंटू थीटा आत्ताच आपण फाइंड केला, किती मिळाला तो? पाय बाय 3 रॅडियन मिळाला. हा काय आहे? एस आहे. 3 1 चा 1, 3 इंटू 3 9 येईल, म्हणजे एस इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली बघा? 3 पाय सेंटीमीटर मिळाली. मी काय आहे? लेंथ ऑफ आर्क आहे. मग ही लेंथ असल्यामुळे आपण सेंटीमीटरमध्ये डिनोट करणार आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? आज फक्त आपण लेंथ ऑफ आर्कची एक्झाम्पल बघूया, आणि नेक्स्ट लेक्चरला एरिया ऑफ सेक्टरची एक्झाम्पल बघूया. हां, आता ही लक्षात आलं का? बघा, काही डाऊट असतील तर विचारू शकताय, ग्रुपवरती टेलिग्रामवरती विचारू शकताय. एक्झाम्पल समजल्यात का? बघा, सॉल्व करायची मेथड तीच आहे, फक्त प्रॉब्लेम जे दिलेले आहेत, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम दिले आहेत, त्यामध्ये ते वेगवेगळे कन्सेप्ट ॲड करून दिलेले आहेत, नाहीतर एक्झाम्पल एकदम सिम्पल आहेत. लक्षात येत आहेत का? बघा, हां, राहिलेली बघूया आपण नेक्स्ट लेक्चरला.